नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरती समृद्धी महामार्ग सिरीज मधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत समृद्धी महामार्गाच्या कामाची अपडेट घेण्यासाठी पॅकेज नंबर 7 जे तिसरे इंटरचेंज आहे, म्हणजेच नागपूरकडून येत असताना आपल्याला हे तिसरे इंटरचेंज पाहायला मिळेल आणि बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा या परिसरामध्ये आपल्याला हे इंटरचेंज पाहायला मिळेल। या अगोदर आपण या इंटरचेंजचं काम पाहिलं होतं, प्राथमिक लेवलचं काम सुरू होतं, परंतु आता मात्र आपल्याला या महामार्गाचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे आणि या बाजूला आपल्याला टोल गेट जो एकमेव या ठिकाणी एकाच ठिकाणाहून सर्व वाहनं येतील जातील अशा पद्धतीनं या ठिकाणी टोल प्लाझा निर्माण केलेला एकाच ठिकाणी दिसत आहे। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर मंडळी, या दिशेने नागपूरकडून येतोय हा महामार्ग आणि ही नागपूरकडे जाण्याची बाजू आहे। पलीकडली साईड जी आहे ती आहे नागपूरवरून येणारी बाजू मुंबईकडे इकडल्या दिशेला जातो। पहा, या ठिकाणी लाईट्स वगैरे लावलेले दिसत आहे पदवे आणि या ठिकाणी आपण इकडून पाहत आहोत तर हा इंटरचेंजचा संपूर्ण एक भाग येणाऱ्या जाणाऱ्या म्हणजेच या ठिकाणी महामार्गावरती एंटर आणि एक्झिट होणाऱ्यासाठी हा टोल प्लाझा इथं निर्माण झालेला दिसत आहे। पहा, तर एकूण ॲट अ टाईम जाणारे वाहनं 8 आणि येणारी वाहनं अशा 8 लेनचा बहुतेक इथून दिसतो आहे। पुढे गेल्यानंतर आपण पाहणारच आहोत। तर आपण चेनेज नंबर 340 दरम्यान आपण उभे आहोत आणि त्या दरम्यानचा हा अंडरपास आपल्याला दिसत आहे। पहा, हा जो अंडरपास आहे तर खालून येतो आहे सिंदखेड राजावरून आणि देऊळगाव राजाकडे इकडे जातो आहे। पहा, इथं मस्तपैकी काहीतरी कारंजे वगैरे किंवा सुशोभीकरण होईल। हा मस्त गोल राऊंड घेतलेला दिसतो आहे। पहा, हा सरळ पुढं जातो आहे देऊळगाव राजाकडे आणि खाली आपल्या या अंडरपासच्या खालून जो रस्ता जातो आहे तो जातो आहे सिंदखेड राजा। हा आपण अंडरपास वरच्या दिशेने पाहत आहोत, ह्याचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे। पहा, आणि इकडल्या दिशेला नागपूरला जातो। इकडला जो हा महामार्ग आहे तर हा आहे सिंदखेड राजा, जे जिजामाताचं जन्मस्थान माहेरघर आहे। विदर्भातील जिजामातांचं हे माहेरघर इकडं इथून जवळजवळ 4-5 किलोमीटर अंतरावरती सिंदखेड राजाकडे जाणारा हा रस्ता आहे। तर मंडळी, आपण महामार्गावरून इथं एक छोटासा रस्ता आहे, या रस्त्याने खाली आलेलो आहोत आणि हा पुढं जातो आहे देऊळगाव राजाकडे, पाठीमागून येतो आहे सिंदखेड राजा आणि हा मुख्य ब्रिज आहे आणि हा वरतून सहापदरी महामार्ग आपल्याला जात असताना दिसेल। हा अंडरपास आपल्याला पाहायला मिळेल, इथून गेलं की लेफ्ट साईडला तुम्हाला इंटरचेंज पाहायला मिळेल। चला तर मग आपण पुढे जाऊया इंटरचेंजकडे। तर मंडळी, पाठीमागं पाहत आहोत आपण हाच तो टोल बूथ। या ठिकाणी आपल्याला एकूण हा टोल बूथ जो आहे तर ॲट अ टाईम जाणारे 6 वाहनं आणि तिकडून येणारे 6 वाहनं अशा पद्धतीनं 12 लेनचा हा टोल बूथ झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो। पहा, आणि ह्याचं काम जे आहे तर हे पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर या बाजूची जी इमारत आहे तर या इमारतीवरती काय नाव आहे हे आपण प्रत्यक्ष पाहूया। तर मंडळी, या ठिकाणी पाहत आहोत हा भव्य असा टोल प्लाझा 12 लेनचा या ठिकाणी निर्मिती झालेला आहे आणि इथं साईडवर वर्क करणारे जे इंजिनियर वगैरे इनका वर्क चालू आहे। ये इमारत, या ठिकाणी इमारत पाहू शकतो, या इमारतीवरती नाव आपण पाहूया हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग। और काम करने वाले लोग यहाँ पे दिखाई दे रहे हैं। तर हे ॲडमिन बिल्डिंग या ठिकाणी आपल्याला प्रत्येक टोल प्लाझाच्या बाजूला दिसते, तर हिचं पण वर्क या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि याच्या आजूबाजूनं लॉन्च होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इथल्या माहितीनुसार असं मिळालं की प्रत्येक ठिकाणी आपण जे टोल प्लाझा पाहत आहोत तर ह्या टोल प्लाझाच्या
ज्या कॅबिन आहेत इथं जे काम करणारे जे लोक आहेत यांना येण्याजाण्यासाठीचं मॅन्युअली टनल वगैरे या ठिकाणी बनवलेली दिसतात. त्या वरतून आपण पाहू शकतो. परंतु हे जे समोरची जी इमारत आहे या ऑफिसमधून इकडल्या अशा पद्धतीनं इथं एक टनल दिसत आहे. पण मी इथून दाखवतो तुम्हाला. तर याचं काम पण पूर्ण झालेलं आहे. वरतून येण्याची आवश्यकता पडणार नाही आहे. तर हे आपल्याला इथून अशा पद्धतीनं अंडरग्राउंड रस्ता दिलेला प्रत्येक कॅबिनमध्ये जाण्यासाठी. प्रत्येक कॅबिनमध्ये इथून पुढे जाऊन पाहूया आपण की जर पाहता आलं असतं या खिडकीतून. हां, समोरून दिसते पहा. प्रत्येक कॅबिनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने इथून शिडी लावलेली आहे आतमध्ये. आणि ह्या शिडीतून वरती येईल येता येईल आणि बाहेर पण जाता येईल प्रत्येकाला आतमध्ये जाण्यायेण्यासाठी. प्रत्येक कॅबिनमध्ये वरती येण्याची आवश्यकता पडणार नाही. तर अशा पद्धतीनं एकदम सुंदर नियोजन या ठिकाणी टोल प्लाझा झालेलं दिसत आहे. मग पाहत आहोत हा टोल प्लाझा. आपल्याला हा जो टोल प्लाझा आहे तो आपण जो माळीवाडीचा टोल प्लाझा आहे त्या ठिकाणी पण एकाच ठिकाणी टोल बूथ आपल्याला पाहायला मिळेल. तशाच स्वरूपात इथं आपल्याला हा टोल बूथ पाहायला मिळतोय. आणि काही जणांना वाटेल की तोच टोल बूथ आहे, त्यासाठी आपण ऑन व्हिडिओ या ठिकाणचं लोकेशन पाहूया. तर मंडळी, या व्हिडिओचं जे लोकेशन आहे तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो महामार्ग दिसतोय सिंदखेड राजा देऊळगाव राजा महामार्ग आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या एक्झॅक्ट आपण आता ह्या टोल प्लाझाजवळ उभे आहोत. तर हा व्हाईट पट्टा जो आहे समृद्धी महामार्गाचा आपल्याला दिसत आहे. आणि गावाची जर हद्द म्हटली तर पळसखेड नावाचं गाव आहे. त्या पळसखेड नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये आपल्याला पाहा हे जे टोल प्लाझाचं काम पाहायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओचं हे लोकेशन आपल्याला पाहायला मिळेल. झूमआउट केल्यानंतर लक्षात येईल की सिंदखेड राजा हे आपल्याला इथं दिसते आणि इकडल्या बाजूने देऊळगाव राजा हे दिसते. नव्हा हे जे गाव आहे ते जालना जिल्ह्यातलं म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आहे समृद्धी महामार्गाचा. पाठीमागचा टोल प्लाझा पाहिल्यानंतर आपण पुढं आल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की इथं आपल्याला हे चार लूप रोड दिसत आहेत. पहा, तर हे जे दोन लूप रोड आहेत तर हे समृद्धीवरती एंटर होण्यासाठीचे दोन लूप रोड आहेत. हा डाव्या बाजूचा लूप रोड जो आहे तो नागपूरकडे जायचा असेल तर अशाच पद्धतीनं हा वळसा घालून इकडे या समृद्धी महामार्गावरती एंटर होतो आणि नागपूरकडे चालल्या जातील या ठिकाणाहून वाहने. आणि उजव्या बाजूचा हा लूप रोड आहे तर पुढं जाऊन एका अंडरपासखाली आपण पुढं जाणारच आहोत. पुढं जाऊन ह्या अंडरपासखाली आपल्याला हा जाईल आणि सरळ पुढे अंडरपास होऊन पुढे मुंबईकडे चालले जाईल. आणि इकडल्या बाजूचे जे दोन दिसत आहेत तर हे महामार्गावरून एक्झिट होण्यासाठी. तर अलीकडला जो आहे तो नागपूरवरून येणारे जे आहेत अंडरपासवरून अंडरपासच्या खालून येतील आणि इकडं टोल बूथकडे जातील. आणि इकडून जे येत आहेत तर ते सरळ पलीकडल्या बाजूनं म्हणजेच मुंबईवरून येणारी वाहनं या बाजूनं येतील. आपण पुढं जाऊया, पुढचा अंडरपास पाहूया. आणि हे जे दोन आपल्याला साईडचे जे म्हणजे हे दरम्यान जे दोन्ही लूप रोडच्या मधले जे दोन दिसत आहेत तर हे अंडरपासच्या खालून जातील. पहा, मंडळी बघा, आपण त्या या अंडरपास खालून आलेलो आहोत. आणि अशाच पद्धतीनं ज्यांना मुंबईला जायचं आहे त्यांच्यासाठीचा हा आपल्याला घेरा हा राऊंड घेऊन इकडल्या बाजूने सरळ मुंबईकडे चालल्या जातील ही वाहनं. आणि पलीकडला जो आहे तो या ठिकाणावरून म्हणजेच नागपूरहून येणारी जी वाहनं आहेत तर ती या बाजूनं गोल राऊंड घेऊन या बाजूने हा वळसा घेऊन पुढे जातील आणि या अंडरपासच्या खालून पुढं
त्या टोल बूथकडे जातील. बऱ्याच सबस्क्रायबर्सचे आपल्याला कॉमेंट्स असते की हा समृद्धी महामार्ग जो सहा लेनचा आहे आणि यांच्या दरम्यान असलेला जे डिवायडर आहे जे आपण आता इथं पाहत आहोत ह्याच्या दरम्यान काय होणार आहे, प्लांटेशन वगैरे होणार आहे का नाही, तर ह्याचं मी या ठिकाणी अपडेट घेतल्यानंतर यांनी सांगितलं की लॉन्स वगैरे अशा पद्धतीनं गवत वगैरे लावले जाणार आहे साईडनं आणि आतमध्ये आपल्याला दिसत आहे ड्रेनेजची व्यवस्था होणार आहे. प्लांटेशन वगैरे तर काही होणार नाही किंवा ट्रॅफिक सेफ्टी गार्ड जे आहे तर हे सुद्धा आजूबाजूनं लागणार नाही, फक्त या ठिकाणी लॉन्च केल्या जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते पुढं गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ते किती म्हणजे भव्य होईल किंवा त्याचा वापर योग्य राहील किंवा त्याचा काही दुरुपयोग होऊ शकतो का, वाहनं या बाजूनं त्या बाजूनं जातील का, तर हे भविष्यात आपल्याला लक्षात येईल किंवा यांचं आणखीन काय पुढं भविष्यात नियोजन आहे ह्या जसजसं आपल्याला अपडेट मिळत जाईल तसतसं आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, इथून आपल्याला संपूर्ण हा परिसर जो आहे इंटरचेंजचा तर ह्याच्यावरती एक दृष्टिक्षेप टाकता येईल की सुंदर असा परिसर दिसत आहे, काम पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहोत. आजचा जो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे की पॅकेज नंबर 7 हे जे काम आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातलं काम आहे, या जिल्ह्यातील हे तिसरं इंटरचेंज म्हणजे शेवटचं इंटरचेंज आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हे पॅकेज नंबर 7 जे काम आहे रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या अंडर हे काम सुरू आहे. अतिशय भव्य आणि सुंदर असं काम या कंपनीचं आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणचे जे वर्कर किंवा काम करणारे इंजिनियर वगैरे हे पण खूप प्रेमळ आहेत. त्यांचा म्हणजे त्यांना विचारलेल्या सर्व काही गोष्टी त्यांनी आपल्याला व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. तर एकंदरीत मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. अद्याप जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या व्हिडिओमध्ये इथं थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.